आज नवीन युनिट स्टार्ट करायचं आहे, युनिट नंबर थर्ड, ज्यामध्ये आपल्याला फॉर्म आणि फॉर्मशी रिलेटेड प्रॉपर्टीज बघायचे आहे आणि एक नवीन टूल मेन्यू एडिटर बघायचं आहे. बघा, स्क्रीनवरती तुमचं सिलेबस तुम्हाला दिसतंय. आपल्या पहिल्या दोन युनिटचं सिलेबस आपण संपवलंय, युनिट नंबर वन आणि युनिट नंबर टू. सगळ्यांनी म्यूट करून घ्यावं स्वतःला. आता युनिट नंबर थर्ड आपल्याला स्टार्ट करायचं आहे, वर्किंग विथ फॉर्म्स. तर फॉर्म, फॉर्मचे टाईप आणि त्याच्याशी रिलेटेड काही गोष्टी आपल्याला इथून पुढे शिकायचे आहे. मेन्यू एडिटर आपल्याला खास करून शिकायचं आहे, त्यानंतर डायनामिक फॉर्म आणि MDA फॉर्म. तर ह्या गोष्टी आपल्याला या पूर्ण युनिटमध्ये शिकायच्या आहेत. बघा, एक व्हिज्युअल बेसिक अप्लिकेशन मी स्टार्ट करतोय. एक स्टँडर्ड EXE प्रोजेक्ट आपण ज्यावेळेस घेतो, तर आपल्याला माहीत आहे की ज्यावेळेस आपण अप्लिकेशन रन करणार त्यावेळेस जो कोणता कंपोनंट, महत्त्वाचा कंपोनंट रन होत असतो किंवा जो कोणता कंपोनंट आपल्याला दिसतो रन टाईम, तो असतो फॉर्म. तर हे जे फॉर्म आहे किंवा फॉर्म विंडो आहे, जे ज्याला आपण सेंट्रल कंपोनंट म्हणतो आहे आपल्या डिझायनिंगचं, तर हे फॉर्म आपल्याला विशेषतः अभ्यासणं महत्त्वाचं आहे व्हिज्युअल बेसिकमध्ये. या युनिटमध्ये आपल्याला तेच करायचं आहे. हा जो फॉर्म आहे याचे काय टाईप्स असतात, त्याच्या काय प्रॉपर्टीज आहे, ते सगळं आपल्याला या युनिटमध्ये बघायचं आहे. बघा, ज्यावेळेस कधी आपण फर्स्ट स्टँडर्ड EXE प्रोजेक्ट रन करत असतो किंवा ओपन करत असतो, त्यावेळेस ओपन केल्यानंतर जसं आता ही एक स्टँडर्ड EXE विंडो आहे, स्टँडर्ड EXE प्रोजेक्ट आहे, तर या प्रोजेक्टमध्ये आपण जे ओपन केलेला हा फॉर्म आहे, बाय डिफॉल्ट त्याचं नाव फॉर्म 1 आहे. बघा, जो सिलेक्टेड दिसतो आहे आपल्याला, त्याचं बाय डिफॉल्ट नेम जे आहे ते आहे फॉर्म 1. आता अशा टाईपचा अजून एक फॉर्म व्हिज्युअल बेसिकमध्ये असतो, याला SDI फॉर्म म्हणतात, सिंगल डॉक्युमेंट इंटरफेस. आपल्या सिलेबसमध्ये बघा, सिलेबसचे पॉईंट्स आपण एकदा बघूया. फॉर्म टाईप्स हा आपला पहिलाच पॉईंट आहे. तर या फॉर्म टाईप्समध्ये आपल्याला दोन वेगवेगळ्या टाईपचे फॉर्म व्हिज्युअल बेसिकमध्ये अवेलेबल असतात हे माहिती असलं पाहिजे. यातला जो पहिला टाईप आहे तो आहे SDI फॉर्म, सिंगल डॉक्युमेंट इंटरफेस, SDI, आणि दुसरा आहे MDI फॉर्म. तर SDI आणि MDI हे दोन प्रोजेक्टचे टाईप असतात. ज्यावेळेस कधी अप्लिकेशन हे SDI टाईपचं असेल, त्यावेळेस फक्त एकच अप्लिकेशन तुम्ही ॲट अ टाईम रन करू शकता, म्हणजे तुम्ही एकच कुठलं तरी काय म्हणूया आपण आपलं अप्लिकेशन रन करू शकतो, ओपन करू शकतो. हे जे टाईप आहे, हा जो टाईप आहे याला आपण सिंगल डॉक्युमेंट इंटरफेस, आणि ह्या फॉर्मला, हा जो फॉर्म आपल्या पुढे दिसतो आहे या फॉर्मला आपण सिंगल डॉक्युमेंट फॉर्म किंवा SDI फॉर्म असं म्हणत असतो. ठीक आहे, तर यावेळेस ह्या अशा टाईपच्या फॉर्मवरती जेव्हा कधी तुम्ही काम कराल, त्यावेळेस तुम्ही फक्त ॲट अ टाईम एक अप्लिकेशन रन करू शकता, तुम्ही मल्टिपल अप्लिकेशन्स रन करू शकत नाही. पण जर आपल्याला अशा टाईपचं अप्लिकेशन बनवायचं आहे ज्याच्यामध्ये मल्टिपल अप्लिकेशन्स आपण ॲट अ टाईम रन करू शकलो पाहिजे, जसं वर्ड डॉक्युमेंट ओपन करायचं आहे, एक्सेल पण ओपन करायचं आहे, इंटरनेट पण चालवायचं आहे, व्हिज्युअल बेसिकचा प्रोग्राम पण करायचा आहे, तर अशा वेळी आपल्याला हे SDI फॉर्म घेऊन चालणार नाही. आपल्याला दुसरा एक टाईपचा फॉर्म आहे MDI फॉर्म. बघा, हे अप्लिकेशन न घेता आपण इथलं नवीन एक फॉर्म याच्यात ॲड करू शकतो. प्रोजेक्टमध्ये जायचं, हे प्रोजेक्ट मेन्यू तुम्हाला दिसतोय, प्रोजेक्ट मेन्यूमध्ये जायचं, ॲड फॉर्म म्हणायचं. या ॲड फॉर्ममध्ये ॲड MDI फॉर्म असा ऑप्शन आहे. बघा, हा MDI फॉर्म, हा फॉर्म ॲड करायचा, याला ओपन म्हणायचं. तर आपल्या अप्लिकेशनमध्ये MDI फॉर्म ॲड होतो. बघा, हा MDI फॉर्म दिसायला थोडा ग्रे कलरचा, फॉर्मसारखाच, आपल्या फॉर्मसारखाच, परंतु याला ग्रे कलरने दाखवलेला आहे. ठीक आहे, बघा, आता आपल्या अप्लिकेशनमध्ये एकंदरीत दोन फॉर्म आहेत. हे दोन फॉर्म, हा फॉर्म 1 आपला SDI फॉर्म आणि हा MDI फॉर्म 1. ठीक आहे, त्याचं नावच MDI फॉर्म 1 आहे, म्हणजे मल्टिपल डॉक्युमेंट इंटरफेस फॉर्म, अशा टाईपचा हा फॉर्म आहे. तर या डॉक्युमेंटमध्ये जेव्हा कधी आपण वर्क करू किंवा या फॉर्ममध्ये जेव्हा कधी वर्क करू, त्यावेळेस आपण या टाईपच्या अप्लिकेशनमध्ये मोर दॅन 1 अप्लिकेशन सायमल्टेनियसली रन करू शकतो. ठीक आहे, म्हणजे एकापेक्षा जास्त अप्लिकेशन्स आपल्याला एका वेळी रन करता येतात. कोणत्या टाईपच्या अप्लिकेशनमध्ये? MDI टाईपच्या अप्लिकेशनमध्ये, म्हणून त्याला MDI म्हणत असतात. लक्षात घ्या, मल्टिपल डॉक्युमेंट इंटरफेस, मल्टिपल डॉक्युमेंट्स आपल्याला, मल्टिपल अप्लिकेशन्स आपल्याला सायमल्टेनियसली रन करता येत असतात. ठीक आहे, हे SDI फॉर्ममध्ये पॉसिबल नाही. ठीक आहे, SDI फॉर्ममध्ये आपल्याला फक्त एकच अप्लिकेशन ॲट अ टाईम
ओपन करता है, ठीक है। तर हा तर झालाय, हे तर झाले फॉर्मचे टाइप, जो पहिला पॉइंट आहे आपला सिलेबस मधला तो पॉइंट म्हणजे एसडीआई फॉर्म आणि एमडीआई फॉर्म असे दोन टाइपचे फॉर्म आपल्याकडे असणार आहे, ठीक। आता फॉर्मच्या अपिअरन्सच्या बाबतीत जेव्हा आपण बोलतो, अपिअरन्स हे आपल्या सिंगल फॉर्म मध्ये आपल्याला लक्षात येतं, आपला हा एसडीआई फॉर्म म्हणजे आपलं जनरल अप्लिकेशन जे आपण नेहमीच रन करत असतो, नेहमी आपण ज्याच्यावरती वर्क करत असतो। तर याच्यामध्ये अपिअरन्स जे आहे त्याचे अपिअरन्स प्रॉपर्टी तुम्ही गेले की त्याचे अपिअरन्स तुम्हाला दिसतील। फॉर्मचं अपिअरन्स हे एकतर फ्लॅट टाईपचं असतं किंवा थ्री डी टाईपचं असतं। फ्लॅट आणि थ्री डी अशा दोन त्याला व्हॅल्यू आहेत, झिरो म्हणजे फ्लॅट आणि वन म्हणजे थ्री डी, असं दोन टाईपचं आपल्याला त्याचं अपिअरन्स असतं। फॉर्म अपिअरन्सच्या दोनच व्हॅल्यू आहेत, झिरो फॉर फ्लॅट, फ्लॅट म्हणजे त्याच्यामध्ये थ्री डी तीन डायमेन्शन्स नसणार आहे, फ्लॅटमध्ये टू डी डायमेन्शन म्हणून आपण त्याला टू डी टाईपचं अपिअरन्स असेल, आणि थ्री डी अपिअरन्स जे आहे त्याच्यामध्ये थ्री डायमेन्शनल अपिअरन्स त्याचं असणार आहे, ठीक आहे। तर अशा दोन टाईपचं अपिअरन्स हे फॉर्मचं बीबीमध्ये असतं। हा जो सेकंड पॉईंट आपण आपला आहे सिलेबसमधला अपिअरन्स ऑफ द फॉर्म, तर अपिअरन्स ऑफ द फॉर्ममध्ये आपल्याला दोन व्हॅल्यूज राहील, हा फॉर्म आयदर मे बी ऑफ द टाईप थ्री डी और ऑफ द टाइप फ्लैट, ठीक है। फ्लैट कि थ्री डी अशा दोन टाइप के फॉर्म फॉर्म अपीयरेंस अपने अपने प्रोजेक्ट मध्य घता। जो थर्ड पॉइंट है तो है प्रॉपर्टीज ऑफ द फॉर्म, फॉर्म प्रॉपर्टीज। तो फॉर्म सिलेक्टेड सग्या प्रॉपर्टी अपने इतना दिसत कई प्रॉपर्टीज आतापर्यंत फॉर्म से अपन वपरल, फॉर एक्जाम्पल जस आता अपीयरेंस बाबती अपन बोलो, अपीयरेंस ही फॉर्मचं अपिअरन्स ठरवतं, थ्री डी आहे की फ्लॅट आहे किंवा रन टाईम तो फ्लॅट राहणार की थ्री डी राहणार ही अपिअरन्स प्रॉपर्टी ठरव, ठीक आहे। तर इथं तर लिस्ट आहे, खूप सारी लिस्ट आहे, एवढ्या सगळ्या प्रॉपर्टी आपल्याला नाही लक्षात ठेवायच्या, आपण इथं बघणार, परंतु जेवढ्या लक्षात राहू शकतात त्या लक्षात ठेवायच्या। बघा काही प्रॉपर्टीज कॉमन असतात, जसं फॉर्मसाठी पण आहेत आणि बाकी कंट्रोलसाठी पण आहेत, है ना। जसं फॉर एक्झाम्पल बघा, बॅकग्राऊंड बॅक कलर, आपण बॅक कलर प्रॉपर्टी फॉर्मची वापरलेली आहे, काय करते बॅकग्राऊंड कलर सेट करते, ठीक आहे। आता म्हणजे आपल्याला लिहायची थिअरी आहे, तिथं प्रॅक्टिकली आपण सगळ्या गोष्टी केल्या, पण थिअरॉटिकली जेव्हा लिहायचं असतं तेव्हा कसं लिहिणार आपण, तर जेव्हा कधी फॉर्म ओपन असतो तेव्हा त्याच्याबाबत थिअरी लिहिताना आपण कसं लिहिणार, बघा बाय डिफॉल्ट फॉर्मचं नेम हे फॉर्म वन असतं, हे आपण कुठेतरी मेन्शन केलं पाहिजे। जर आपल्याला फॉर्मचं नाव रिनेम करायचं असेल तर आपल्याला त्याला रिनेमही करता येत, है ना। फॉर एक्झाम्पल त्याच्या नेम प्रॉपर्टीमध्ये जरी तुम्ही त्याचं नाव चेंज केलं तर रन टाईम तुम्ही त्याची नेम प्रॉपर्टी चेंज करत आहात, तुम्ही कॅप्शन जर चेंज केलं तर तुम्ही त्याची डिझाईनमधली नेम प्रॉपर्टी चेंज करत आहात, ठीक आहे। तर दोन्ही प्रकारे आपल्याला त्याचं नाव चेंज करता येतं, डिझाईनमध्ये चेंज करायचं असेल तर कॅप्शन प्रॉपर्टी आणि कोडिंगमध्ये त्याचं नाव चेंज करायचं असेल तर नेम प्रॉपर्टी, ठीक आहे। अशा दोन्ही ठिकाणी आपल्याला त्याचं नेम जे आहे ते चेंज करता येत, हे आपण त्याच्यात मेन्शन करायला पाहिजे। यानंतर आपण जर म्हणजे आपण एखादा टेबल करून लिहत असेल तर प्रॉपर्टी आणि त्याचं डिस्क्रिप्शन असे दोन कॉलम करून लिहायचे, प्रॉपर्टीचं नाव, त्याच्या व्हॅल्यू आणि डिस्क्रिप्शन असे तीन कॉलम समजा आपण केले। फॉर एक्झाम्पल जसं अपिअरन्स आहे, अपिअरन्स हे प्रॉपर्टीचं नाव झालं, त्याच्या व्हॅल्यू दोन असतात, एक तर झिरो किंवा वन, झिरो असेल तर फ्लॅट असते आणि वन असेल तर थ्री डी असते, ठीक आहे। त्याच्यानंतर डिस्क्रिप्शन, काय डिस्क्रिप्शन, अपिअरन्स डिसाइड्स द रन टाईम अपिअरन्स ऑफ द फॉर्म, इट मे बी आयदर फ्लॅट और थ्री डी असं आपल्याला लिहावं लागेल, ठीक आहे। तर हे या टाईपचं डिस्क्रिप्शन आपल्याला लिहायचं आहे, आणि क्वेश्चन फॉर्मवरती आलेला आहे, बरं, या आधी क्वेश्चन आलेला आहे, व्हॉट इज फॉर्म, एक्सप्लेन डिफरंट प्रॉपर्टीज ऑफ फॉर्म, अशा प्रकारे क्वेश्चन येतो। तर आपल्याला त्याच्या प्रॉपर्टीज अशा प्रकारे डिस्क्राईब करावं लागतील, त्याचं प्रॉपर्टीचं नाव, त्याच्यानंतर त्याचं व्हॅल्यूज आणि त्याचं डिस्क्रिप्शन। जसं आता ऑटो रिड्रॉ, ऑटो रिड्रॉ प्रॉपर्टी काय करते, फॉर्म एखाद्या वेळेस ज्यावेळेस आपण रन आहे, समजा बघा आता हे अप्लिकेशन समजा रन आहे, आणि अप्लिकेशन रन असताना आपण फर्दर कोडिंगमध्ये काही चेंजेस केले किंवा आता इथं आपण दुसरी विंडो ओपन केली आणि या विंडोमध्ये काहीतरी वर्क केलं आणि आपण त्याला वापस रन करतो आहे, तर ज्यावेळेस तुम्ही वापस याला त्या फॉर्मवरती जाल, याला रिझ्यूम बटन म्हणतात, है ना। तर ह्या रिझ्यूम बटनने ज्यावेळेस तुम्ही परत तिथं जाता त्यावेळेस फॉर्म ऑटोमॅटिकली रिड्रॉ म्हणजेच पुन्हा त्या टाईपने थ्री डी किंवा फ्लॅट या टाईपने आपल्याला तो दिसायला लागतो। तर हे जे अपिअरन्स आहे किंवा हे जे प्रॉपर्टी आहे ऑटो रिड्रॉ, तर फॉर्मचं अपिअरन्स रिड्रॉ करण्याचं काम करत असत।
अशा याच्यातल्या ह्या लिस्ट मधल्या ऍटलीस्ट 7-8 किंवा 10 पर्यंत प्रॉपर्टीज आपल्याला माहिती असल्या पाहिजे. क्वेश्चन असा येऊ शकतो, क्वेश्चन जर 15 मार्क्सचा आला तर आपल्याला 15 प्रॉपर्टीज लिहिता आल्या पाहिजे, 10 मार्क्सचा आला तर 10 लिहिता आल्या पाहिजे. जास्त मोठा क्वेश्चन येत नाही, परंतु ऍटलीस्ट 10 प्रॉपर्टीज आपल्याला याच्यात माहिती असायला पाहिजे. तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे? हॅलो हॅलो, कोणाला काही प्रॉब्लेम आहे? गौरी, काही प्रॉब्लेम नाही वाटतं. ओके, तर अशा टाइपच्या ह्या प्रॉपर्टीज आपल्याला लक्षात ठेवायच्या. बघा, एक प्रॉपर्टी अपिअरन्स प्रॉपर्टी, नेम प्रॉपर्टी तर सगळ्यात पहिली प्रॉपर्टी असतेच. काय करते ही नेम प्रॉपर्टी? तुमच्या फॉर्मचं किंवा तुमच्या दिलेल्या कंट्रोलचं कोडिंग मधलं नाव, कोडिंग मधले त्याचं नेम डिसाईड करत असत. ठीक आहे, इथं जे आपण नाव देणार तेच आपल्याला कोडिंग मध्ये वापरायचं असतं. यानंतर अपिअरन्स, फॉर्मचं रन टाइम अपिअरन्स कसं असणार ही प्रॉपर्टी डिसाईड करते. त्यानंतर ऑटो रिड्रॉ, ही प्रॉपर्टी फॉल्स किंवा ट्रू, फॉल्स केली तर रिड्रॉ होईना आणि ट्रू केली तर रिड्रॉ होतो. ऑटो रिड्रॉ प्रॉपर्टी म्हणजे रन टाइम त्याचं जे काही आपण अपिअरन्स म्हणूया, अपिअरन्स रिड्रॉ करण्याचं काम ही प्रॉपर्टी करते. त्यानंतर आहे बॅक कलर प्रॉपर्टी, बॅकग्राऊंड कलर डिसाईड करण्याचं काम करते. व्हॅल्यू जे आहे त्या डिफरंट राहतात डिपेंडिंग अपॉन द सिलेक्टेड व्हॅल्यू. बघा, सिस्टीम व्हॅल्यू, हेक्साडेसिमल व्हॅल्यू आपल्याला सिलेक्ट करता येते, किंवा मग आपल्याला हे पॅलेट जे दिलेलं आहे याच्यामध्ये कलर सिलेक्ट करता येतो, हे कॉम्बिनेशन. ठीक आहे, असं दोन्ही प्रकारे आपल्याला त्या व्हॅल्यू सिलेक्ट सेट करता येतात. हेक्साडेसिमल व्हॅल्यू आपल्याला जनरली माहिती नसतात कलरच्या, म्हणून आपण त्याच्या सिस्टीम कलर न घेता आपण त्याच्यातले कलर सिलेक्ट करून त्याला हे करतो, बॅकग्राऊंड कलर सेट करतो. त्यानंतर बॉर्डर स्टाईल आहे, तुमच्या फॉर्मची बॉर्डर डिसाईड करण्याचं काम करते. याच्या 5 डिफरंट व्हॅल्यू असतात, 0 नन, 1 फिक्स सिंगल, 2 साइजेबल, 3 फिक्स डायलॉग, 4 फिक्स टूल विंडो, 5 साइजेबल विंडो, है ना. तर ह्या 5 व्हॅल्यूज असतात, बाय डिफॉल्ट 2 साइजेबल असतात. ठीक आहे, आता लिहिता आल्या लक्षात राहिल्या 5 तर लक्षात ठेवा, अदरवाईज व्हॅल्यूज मध्ये आपण ह्या व्हॅल्यू सोडून द्यायच्या किंवा ही प्रॉपर्टी लिहायची नाही, किंवा लिहायची तर मग त्याच्यात पूर्ण व्हॅल्यूज द्यायच्या, त्याच्या व्हॅल्यू काय असतात, किंवा मेन्शन तरी करून द्यायचं, इट हॅज डिफरंट 5 व्हॅल्यूज फ्रॉम 0 to 5. ठीक आहे, असं तरी मेन्शन करायचं. ठीक, यानंतर बॅक कलर झाला, बॅक स्टाईल प्रॉपर्टी, बॅक बॉर्डर स्टाईल प्रॉपर्टी आपण आताच घेतली. यानंतर कॅप्शन प्रॉपर्टी आहे. कॅप्शन प्रॉपर्टी काय करते? फॉर्मचं डिझायनिंग मधलं नाव जे आहे ते डिसाईड करते. क्लिप कंट्रोल, क्लिप जे आहेत त्या म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादी व्हिडिओ क्लिप वगैरे आपण त्यात टाकली तर त्याचे कंट्रोल त्याच्यावर दिसेल की नाही दिसणार, किंवा की त्याच्यावर फॉर्मचं कंट्रोल असेल हे डिसाईड करण्याचं काम. ट्रू असेल तर होईल, कंट्रोल राहतील, अदरवाईज नाही राहणार. ठीक आहे, त्यानंतर कंट्रोल बॉक्स, कंट्रोल बॉक्स किंवा कंट्रोल बटन ह्या ज्या असतात, मिनिमाइज मॅक्सिमाइज, हे राहणार की नाही राहणार रन टाईम हे डिसाईड करण्याचं काम. फॉल्स असेल तर येणार नाही, ट्रू असेल तर येतील. यानंतर हे ड्रॉ मोड, जे फॉर्म ड्रॉ करण्याचं मोड आहे ते कशा प्रकारे, तर कॉपी पेन ह्या 13 डिफरंट व्हॅल्यूज असतात. ठीक आहे, ज्या टप वाटतात त्या प्रॉपर्टी आपण सोडून द्यायच्या आहे. त्यानंतर ड्रॉ स्टाईल, ड्रॉ स्टाईल याच्याही डिफरंट 6 व्हॅल्यूज असतात, सॉलिड, डॅश, डॉट, ड्रॉ स्टाईल. आता जसं 0 सॉलिड स्टाईल आहे, त्यानंतर समजा आपण डॅश स्टाईल केली तर डॅश स्टाईल त्याच्यामध्ये येणार, आपण डॉट स्टाईल केली तर डॉट स्टाईल येणार. रन टाईम असतात ह्या सगळ्या प्रॉपर्टी, डॉट डॅश अशा टाईपच्या. ठीक आहे, अशा ट्रान्सपरंट. ठीक आहे, तर अशा डिफरंट व्हॅल्यूज त्याला आपण सेट करू शकतो. बाय डिफॉल्ट 0 सॉलिड ही प्रॉपर्टी असते. ड्रॉ विड्थ, त्याची विड्थ हे जे आहे, ड्रॉ विड्थ म्हणजे त्याच्यामध्ये ड्रॉइंग होत असताना त्याच्या 2 पिक्सलमधला डिफरन्स किती, विड्थ किती असणार हे ही व्हॅल्यू तिथं आपल्याला स्पेसिफाय करता येत. त्यानंतर फॉर्म इनेबल करायचा की डिसेबल करायचा हे याच्यासाठीची इनेबल प्रॉपर्टी आहे. फॉर्म इनेबल्ड केलं तर फॉर्म रन टाईम इनेबल राहतो, डिसेबल्ड करून टाकलं तर तो रन टाईम डिसेबल होऊन जातो, म्हणजे डिॲक्टिव्ह होऊन जातो. त्यानंतर आहे फिल कलर, फॉर्ममधले जे काही कंट्रोल्स आहेत त्याच्यासाठीचे जे काही, जसं एखादा टेक्स्ट बॉक्स आपण घेतला तर त्या टेक्स्ट बॉक्सच्या अंदर कोणता कलर दिसणार, फिल कलर, तो कलर डिसाईड करण्याचं काम
ही फिल कलर प्रॉपर्टी करत असतो. ओके, त्यानंतर आहे फिल स्टाईल. स्टाईल जे आहेत त्या जसं ट्रान्सपरंट आहे, हॉरिझॉन्टल लाईन आहेत, अपवर्ड डायगोनल आहे, अशा टाईपच्या स्टाईल्स डिसाईड करण्याचं काम फिल स्टाईल ही प्रॉपर्टी करते. त्यानंतर फॉन्ट सेट करण्याचं काम फॉन्ट प्रॉपर्टी करते. फॉन्ट ट्रान्सपरंट ही प्रॉपर्टी ट्रान्सपरंट फॉन्ट सेट करण्याचं काम करते. फोर कलर प्रॉपर्टी तुमच्या फॉर्मवरती जे काही तुम्ही लिहाल त्याचं कलर सेट करण्याचं, फोर म्हणजे समोरचा कलर आणि बॅक म्हणजे बॅकग्राऊंड कलर, ठीक आहे, असं डिसाईड करण्याचं काम करते, है ना. त्यानंतर HJC ही प्रॉपर्टी नाही मी तुम्हाला. त्यानंतर हाईट प्रॉपर्टी तुमच्या फॉर्मचं हाईट डिसाईड करण्याचं काम करते. त्याच्यानंतर हेल्प टेक्स्ट ID, हेल्प टेक्स्ट जे असतात जसं हेल्प नावाचं जे काही कंट्रोल आहे, मेन्यू आहे, त्याच्यावरती हे हेल्प टेक्स्ट ID जे आहे, जसं त्याच्या ID नुसार हेल्प टेक्स्ट आपल्याला दिसतात, तर त्याचे ID आपल्याला पाहिजे असतील तर 0 म्हणजे नन आहे, ठीक आहे. आयकॉन, फॉर्मवरती जे काही कंट्रोल घेतो त्याला आयकॉन सेट करायचे का घ्यायचे का, तर आयकॉनला दुसरे ऑप्शन्स असतात, जसं एखादा आयकॉन आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचा आहे तर ते डाउनलोडेड असतील तर तुम्ही सिलेक्ट करता, किंवा तुम्ही फाईल्समधनं सिलेक्ट करू शकता, किंवा सॉफ्टवेअरचे जे डिफॉल्ट आयकॉन आहे ते सेट करू शकता. की प्रिव्ह्यू म्हणजेच काही प्रिव्ह्यूज दाखवायचे असतील तर ते त्याची फॉल्स आणि ट्रू व्हॅल्यू असते. त्याच्यानंतर लेफ्ट, फॉर्म अलाइनमेंट जे आहे ते लेफ्ट पाहिजे का, तर हे 0 म्हणजे बाय डिफॉल्ट तुमचं जे काही फॉर्मवरचं रायटिंग आहे ते बाय लेफ्ट वाचणं चालू होणार. लिंक मोड, फॉर्म लिंक करायचा आहे का, नन आहे, जर लिंक करायचं असेल तर त्याला येस करावं लागेल आपल्याला, इथून आपल्याला सोर्स करावं लागेल, ठीक आहे. त्यानंतर लिंक टॉपिक, एखादा टॉपिक लिंक करायचा असेल तर त्यासाठी आपल्याला इथं व्हॅल्यू सेट करता येते, त्याची लिंक आपल्याला देता येते इथून. त्यानंतर मॅक्स बटन, फॉर्मवरती मॅक्स बटन पाहिजे आहे का, MDI चाइल्ड MDI फॉर्म जर असेल तर त्याला MDI फॉर्ममध्ये मल्टिपल डॉक्युमेंट्स असतात, त्याच्यामुळे त्याच्यावरचे जे दुसरे डॉक्युमेंट्स असतात त्याला चाइल्ड डॉक्युमेंट म्हणतात, तर ते चाइल्ड डॉक्युमेंट्स आपल्याला जर इनेबल करायचे असतील तर आपल्याला इथं त्याला ट्रू करावं लागेल. त्यानंतर मिन बटन पाहिजे आहे का, ही मॅक्स बटन असते आणि ही मिन बटन असते, ह्या बटन्स आपल्याला मॅक्स बटन मिन बटनच्या साह्याने अपिअर किंवा डिसअपिअर करता येतात. मिन बटन जर इथं फॉल्स केलं तर आपल्याला दिसणार नाही. माऊस आयकॉन आपण नन केला त्यामुळे माऊस आयकॉन दिसणार नाही, आपण जर सिलेक्ट केला तर तो पर्टिक्युलर आयकॉन आपल्याला तिथं दिसेल. माऊस पॉइंटर, माऊस पॉइंटर आपण जो सेट करणार तो आपल्याला दिसणार. मूवेबल फॉर्म, आपल्याला आपण मूव करू शकतो का रन टाईम, हे असं जे आपण त्याला पकडून मूव करतो आहे, जसं फॉर एक्झाम्पल याला मी रन केला, समजा रन केल्यानंतर फॉर्मला आपण असं मूव करू शकतो पकडून, तर मूवेबल राहणार की नाही राहणार हे डिसाईड करण्याचं काम ही प्रॉपर्टी करते, मूवेबल प्रॉपर्टी. त्यानंतर निगोशिएट मेन्यूज, मेन्यूज जर असतील आणि त्यांना निगोशिएट करायचं असेल तर आपल्याला इथं थ्रू करावं लागेल. त्यानंतर OLED ड्रॉप मोड, OLED म्हणजे जे काही OLED ऑब्जेक्ट्स आहेत, ऑब्जेक्ट्स लिंकिंगचं जे लिंक केलेले ऑब्जेक्ट्स असतात, जसं फॉर एक्झाम्पल एखादा टेक्स्ट बॉक्स तुम्ही फॉर्ममध्ये घेतला तर तो जो आहे त्याला ड्रॉप मोड जो आहे OLED ड्रॉप मोड तो आपण जर ॲक्टिव्ह केला तर तसे फॉर्म कंट्रोल्स आपल्याला तिथं ऑटोमॅटिकली ड्रॉप करता येतात, किंवा मॅन्युअल जर सेट केलं तर आपल्याला त्याला मॅन्युअली तिथं ॲड करता येतात. त्यानंतर पॅलेट्स, हे जे आहे हे नन आहे, म्हणजे जसं फॉर्म कलरचा पॅलेट आपल्याला दिसत होता तसंच आपल्याला जर एखादं पॅलेट्स बाय आपल्याला स्वतःला डिसाईड करायचं असेल तर आपल्याला ते पॅलेट इथून सेट करता येतं. त्यानंतर पॅलेट मोड, जर आपण ते सेट केलं तर त्याचं काय राहणार मोड. त्यानंतर पिक्चर, फॉर्मशी रिलेटेड पिक्चर म्हणजे फॉर्मला जे काही पिक्चर दिसतात, जसं आयकॉन बघा आता याला रन केल्यानंतर हे इथे जे आयकॉन दिसत आहे हे जर मी पिक्चर सेट केला तरी तो पिक्चर पर्टिक्युलर दिसणार, ठीक आहे, तर पिक्चर आपल्याला तिथं सेट करता येईल. त्यानंतर राईट टू लेफ्ट ही जी प्रॉपर्टी आहे, म्हणजे तुमचा फॉर्मचा फ्लो जो आहे तो राईट टू लेफ्ट चालणार, तो फॉल्स आहे डिफॉल्ट, तुम्ही जर ट्रू केला तर बाय डिफॉल्ट तुम्ही राईट कडून लेफ्ट कडे जाणार. त्यानंतर स्केल हाईट, तुमच्या फॉर्मची हाईट इथं सेट होते पिक्सेलमध्ये, ती व्हॅल्यू तुम्हाला द्यायची आहे. स्केल लेफ्ट, लेफ्ट साईडला काही मार्जिन सोडायचे असतील तर, नाही सोडायचं तर 0 राहील. स्केल मोड काय राहणार, जो आपण स्केल वापरतोय तो काय राहणार, तर पॉइंट का पिक्सेल की ट्रिप की कॅरेक्टर की इंच की मिलीमीटर हे इथं आपल्याला सेट करता येईल. त्यानंतर स्केल टॉप,
म्हणजे वरून आपल्याला जी स्केल सेट करायची आहे ती स्केल विड्थ जी डिसाइड करायची आहे ती आपल्याला इथे घेता येते. विड्थ तुमच्या फॉर्मची विड्थ, जसं स्केल हाईट आहे तसंच स्केल विड्थ आपल्याला इथं सेट करता येत. त्यानंतर आहे शो इन टास्क बार, म्हणजे शो इन टास्क बार हे जे टास्क बारवरती फॉर्म विंडो दिसतो आहे ती आपल्याला दाखवायची आहे का ट्रू, नाही जर दाखवायची असेल तर फॉल्स. स्टार्टअप पोझिशन, तुमचा फॉर्म रन केल्यानंतर जो विंडो आहे त्याच्यावरती कुठं दिसणार, तर विंडोजने डिफॉल्ट व्हॅल्यू जी डिसाईड केली आहे तिथं की सेंटरला, की ओनरच्या सेंटरला की मॅन्युअली तुम्ही सेट करणार आहात, या व्हॅल्यू आपल्याला सेट करता येतात. नंतर टॉपकडनं व्हॅल्यू जी आहे ती आपल्याला टॉप व्हॅल्यू त्याची देता येते, किती राहणार टॉप म्हणजे वरती पिक्सेल किती, कोणत्या पिक्सेलला आपला फॉर्म दिसणार स्टार्ट होईल ती व्हॅल्यू. त्यानंतर आहे व्हिजिबल, जसं इनेबल व्हॅल्यू म्हणजे तिथं तो ऍक्टिव्ह राहणार की डिऍक्टिव्ह राहणार ही व्हॅल्यू डिसाईड कर. व्हिजिबल जी व्हॅल्यू आहे ती ऍक्टिव्ह असूनही जर त्याला आपल्याला हाईड करून ठेवायचं असेल तर आपल्याला त्याला फॉल्स करता येतं, किंवा ट्रू असलं तर बाय डिफॉल्ट तो दिसणार, शो होणार. त्यानंतर आहे व्हॉट्स दिस बटन आणि व्हॉट्स दिस हेल्प वगैरे, ह्या बटन ऍक्टिव्ह आयकॉन्स असतात ते घेतले तर आपल्याला तिथं दिसतात. त्यानंतर फॉर्मची डिफॉल्ट विड्थ आपल्याला इथं सेट करता येते. त्यानंतर आहे विंडो स्टेटमध्ये मॅक्सिमाइज, मिनिमाइज किंवा नॉर्मल. तर ए टू झेड अशा खूप साऱ्या प्रॉपर्टीज इथं फॉर्मच्या आहेत, एवढ्याच्या एवढ्या आपल्याला लक्षात ठेवायच्या नाही आहेत, ॲटलिस्ट 10 प्रॉपर्टीज आपल्याला लक्षात राहिल्या पाहिजे. मोस्ट ऑफ द प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या कॉमन आहेत, लक्षात घ्या त्या प्रॉपर्टीज आपण लक्षात ठेवू शकतो. म्हणजे कुठलंही कंट्रोल आलं, आता एक फॉर्म आहे चौथ्या युनिटमध्ये आपल्याला ॲक्टिव्ह एक्स कंट्रोल बघायचे आहेत, त्याच्यामध्ये पुन्हा अशा प्रॉपर्टी प्रत्येक कंट्रोलसाठी आपल्याला बघायचे आहेत. तर ह्या ज्या कॉमन प्रॉपर्टीज असतात त्या प्रॉपर्टीज आपल्याला एकाच्या जर केल्या तर सगळ्यांसाठीच लिहिता येतात. जसं नेम प्रॉपर्टी सगळ्यांनाच असते, अपिअरन्सही जवळपास सगळ्या कंट्रोल्सला आहे, बॅक कलर सगळ्यांना आहे, कॅप्शन प्रॉपर्टी सगळ्यांना आहे ना, त्यानंतर इनेबल प्रॉपर्टी सगळ्यांना आहे, फिल कलर सगळ्यांना आहे, फॉन्ट प्रॉपर्टी सगळ्यांना आहे, फोर कलर प्रॉपर्टी सगळ्यांना आहे ना, मॅक्स बटन मिन बटन ही फॉर्मला असते बाकीच्यांना नसते, फॉर्मला लक्षात ठेवू शकता तुम्ही. माउस आयकॉन तुम्ही लक्षात ठेवू शकता, पिक्चर तुम्ही लक्षात ठेवू शकता, स्केल टॉप, स्केल लेफ्ट, स्केल राईट हे जे आहे, स्केल हाईट, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवू शकता. विंडो स्टेट प्रॉपर्टी तुम्ही लक्षात ठेवू शकता, विड्थ हाईट ह्या प्रॉपर्टी तुम्ही लक्षात ठेवू शकता, व्हिजिबल प्रॉपर्टी तुम्ही लक्षात ठेवू शकता, इनेबल प्रॉपर्टी तुम्ही लक्षात ठेवू शकता. तर अशा प्रॉपर्टीज ज्या आपल्याला मोस्ट कॉमन प्रॉपर्टीज असतात सगळ्या कंट्रोलसाठी, त्या कमीत कमी 10 प्रॉपर्टीज तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. तर ह्या खूप साऱ्या प्रॉपर्टीज आहेत, पैकी आपल्याला ॲटलिस्ट 10 झाल्या तर जास्तीच्या तुम्ही तुमच्या पद्धतीने लक्षात ठेवा. त्यांच्या प्रॉपर्टीचं नाव, त्याच्या व्हॅल्यूज आणि त्याचं डिस्क्रिप्शन एवढं आपल्याला माहिती असलं पाहिजे. समजा खूप साऱ्या व्हॅल्यूज असतील लक्षात राहत नसतील, तर निदान व्हॅल्यू काय आहेत त्या आपल्याला माहीत असल्या पाहिजे. जसं 5 व्हॅल्यू असतील तर 0 to 5 व्हॅल्यूज, 13 व्हॅल्यूज असतील तर 13 व्हॅल्यूज असतात, एवढं तरी आपल्याला तिथं लिहावं लागेल. ओके, तर हे झालं फॉर्म प्रॉपर्टीज विषय. या सिलेबसमधल्या पॉईंटमधला तिसरा पॉईंट आहे फॉर्म टाईप. टाईपमध्ये 2 टाईप्स असतात, कोणते, SDI आणि MDI. SDI टाईप असेल तर सिंगल डॉक्युमेंट इंटरफेसमध्ये आपल्याला ॲट अ टाईम एकच डॉक्युमेंट रन करता येतं किंवा एकच ॲप्लिकेशन रन करता येतं. पण MDI ॲप्लिकेशन जर असेल तर मल्टिपल डॉक्युमेंट इंटरफेसमध्ये आपल्याला मल्टिपल डॉक्युमेंट्स जे आहेत ते सायमल्टेनियसली रन करता येतात. तर फॉर्म टाईप जे आहे ते 2 टाईपचे असतात VBमध्ये, SDI फॉर्म आणि MDI फॉर्म. SDI फॉर्म घेतला तर तुम्ही फक्त SDI ॲप्लिकेशन तयार करू शकाल, आणि तुम्ही MDI फॉर्म घेतला तर तुम्ही MDI ॲप्लिकेशन तयार करू शकाल. ओके, त्यानंतर अपिअरन्स ऑफ द फॉर्म. अपिअरन्स 2 टाईपचे असतात, फ्लॅट किंवा 3D. 0 असेल तर फ्लॅट आणि 1 असेल तर 3D. 3D मध्ये बाय डिफॉल्ट 3D असते, आणि 3D मध्ये 3 डायमेन्शन्स असतात, फ्लॅटमध्ये 2 डायमेन्शन राहणार. यानंतर फॉर्मच्या डिफरंट प्रॉपर्टीज आताच आपण डिस्कस केल्या, पैकी 10-12 प्रॉपर्टीज ज्या तुम्ही लक्षात ठेवू शकता अशा प्रॉपर्टीज तुम्हाला तयार करून घ्यायच्या आहेत. ठीक आहे, तर हे 3 पॉईंट्स आपण आता आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला डिस्कस करायचे होते. उद्यापासून आपल्याला, उद्याच्या लेक्चरपासून, म्हणजे एक महत्त्वाचा टॉपिक डिझायनिंग मेन्यू स्ट्रक्चर, ज्याला ज्याच्यामध्ये आपल्याला मेन्यू एडिटर शिकायचं आहे, तर हे मेन्यू एडिटर आपण उद्याच्या लेक्चरमध्ये घेणार आहोत. पुढचा आपला पॉईंट आहे. तर हे 3 पॉईंट्स आजच्यासाठी आपण एवढंच डिस्कस करूया, बाकीचं आपण उद्याला बघूया. कुठे काही कोणाला डाऊट असतील तर तुम्ही बोलू शकता.
नोट्स विषयी नोट्स तुम्हाला युनिट वाईज जसं मागच्या वर्षीच्या मी बोललो ते शिवकन्या आहे तिला बोललो तिच्याकडे नोट्स आहेत तर त्या नोट्स तुम्हाला मी युनिट वाईज PDF तुमच्या ग्रुपवरती शेअर करेल आणि हे जे बुक आहे ग्राउंड अप व्हिज्युअल बेसिक फ्रॉम ग्राउंड अप तर ते बुकही मी तुम्हाला PDF शेअर करणार ज्यामधनं तुम्हाला इझी वाटतं त्यामधनं तुम्ही करा या व्यतिरिक्त म्हणजे फक्त वाचून घ्यायचं आणि स्टडी करून लक्षात ठेवायचं असं नसतं पॉसिबली तुम्ही तुमच्या नोट्स तयार करा आता मला देणं पॉसिबल नाही क्लासमध्ये असतं तर आपण म्हणजे रिटर्न देतो क्लासमध्ये नोट्स पण आता अशा ऑनलाईन मोडमध्ये आपल्याला तशा नोट्स देता येणार नाही त्यामुळं ह्या दोन्ही नोट्स म्हणजे मी ज्या शेअर करणार आहे मागच्या वर्षीच्या विद्यार्थ्यांच्या त्या आणि हे जे बुक आहे ग्राउंड अप व्हिज्युअल बेसिक फ्रॉम ग्राउंड अप तर त्या दोन्हीमध्ये तुमच्या सिलेबसचे मॅक्सिमम पॉईंट्स कवर होतात एखादा पॉईंट सुटला तर तुम्ही विचारायचं आणि हे सगळं वाचून तुम्ही मी असं सजेस्ट करेल की तुम्ही तुमच्या स्वतःच्या नोट्स तयार करा त्या नोट्स तुम्ही जर एकदा तयार केल्या तर तुम्हाला परत जास्त अभ्यास करायची गरज पडणार नाही आणि तुमच्यासाठी लाईफ टाईम तुमच्याकडे राहील ज्यांना करणार म्हणजे इन फ्युचर समजा जर कम्प्युटर सायन्समध्ये तुम्ही करिअर केलं तर तुमच्याकडे त्या परमनंट राहतील कुणाला काही डाऊट असेल तर तुम्ही विचारू शकता.